नमस्कार, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाइव न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आदरणीय पवार साहेबांचा सुद्धा कारखाना चालू झाला पाहिजे, शेतकऱ्यांचे ऊस लवकरात लवकर क्रशिंग झालं पाहिजे, त्याला मोबदला सुद्धा चांगल्या पद्धतीनं दिला पाहिजे. ही भूमिका पवार साहेबांची, आदरणीय अजितदादांची आहे, आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांची असल्यामुळं सहकार मंत्री स्वतः मुळेला माझ्या कारखान्याला आली एवढ्या अडचणीत असताना सुद्धा, आणि सहकार मंत्रींनी सुद्धा कौतुक केलं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आत्तापर्यंत FRP पेक्षा ज्यादा दर देण्याची भूमिका आम्ही सहकार शिवमरीनं पार पाडलेली आहे. तुम्ही मागचा 5 वर्षातला काळ काढा, कारण 22 त्यावेळेसुद्धा 2200-2400 आम्ही रेट ऊस उत्पादक शेतकऱ्याला दिलेला आहे. SMP होती, SMP पुढे जाऊन आम्ही रेट देण्याची भूमिका आम्ही सर्व सहकारी संचालक मंडळानं पार पाडलेली आहे. ठीक आहे, मध्यंतरी काळात थोडी अडचणी असतात, त्याच्यात आपल्याला 2 वर्ष कारखानदारी अडचणीत होती, साखरेला उठाव नव्हता, त्याच्यामुळं आम्हाला थोड्या अडचणी निर्माण झाल्या. आम्ही मॉडिफिकेशन केलं, कारण शेतकऱ्याला ऊस लवकर क्रशिंग व्हावा हा उद्देश आमचा होता. आणि मग ते मॉडिफिकेशन केल्यापासून आम्हाला त्याचा बेनिफिट आम्हाला घेता आला नाही, दुर्दैवाने दुष्काळ आमच्या वाटणीला आला, आणि मग त्याच्यामुळं लॉसेस आमची वाढत गेले. ते पैसे कुठेही कुणाचे डायव्हर्ट झालेले नाहीत, आणि अजिबात तसं काही होणार नाही. आणि मग आम्ही थोड्या दुष्काळातनं आम्ही पार पाडत आता मार्गी लागलो. आता खात्री आम्हाला ह्यावर्षी आम्ही ठरवलं आहे, काळुंके सरांनासुद्धा मी सांगितलं, जरी विठ्ठल कारखाना अडचणीच्या काळात बंद राहिला असेल किंवा आता अडचणी निर्माण त्याच्या समोर झाल्या असतील, पण त्या सभासदा ऊस आम्ही सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, सीताराम महाराज साखर कारखाना, हे दोन्ही कारखान्याला तिथला ऊस संपल्याशिवाय आम्ही ते कारखाने बंद करणार नाही, ही मात्र आम्ही त्यावेळीसुद्धा सहकार मंत्र्यांसुद्धा ठामपणानं, आम्ही आदरणीय सहकार मंत्री महोदयांनासुद्धा ठामपणानं आम्ही सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी कुणीही वैयक्तिक बोलण्यावर कुणी विश्वास ठेवू नये, माझी विनंती आहे. आणि अशा भूलथापाला तुम्हीसुद्धा बळी पडू नका, अशी ठराविक लोकं आहेत मार्केटमध्ये. आणि मग माझं वैयक्तिक काय नाही झालं की मार्केटमध्ये येतात, मग असं करा, मग 20 वर्षे काय केलं तिने, 20 वर्षे आमच्याकडे काम म्हणून पदाधिकारी म्हणून काम केलं, मग 20 वर्षात काय हा प्रश्न विचारला नाही, आत्ता का हा प्रश्न, म्हणजे त्याच्या पाठीमागं गौड मंगल आहे. आणि मग आम्ही शेतकऱ्यांच्या चुली पेटवणारी माणसं आहे, का शेतकऱ्यांच्या चुली पेटवणारी माणसं आम्ही सगळीजण, आमची शिकवणच आदरणीय सहकार शिवणं आदरणीय दादांची आहे. आणि त्याच्यामुळं कुणाचाही पैसा, मग समजा सहकार शिरोमणीचं FRP आम्ही देत आलेलो आहे, चाललो आहे, पूर्ण करत आलेलो आहे. काही ठराविक लोकांनी वैयक्तिक तक्रारी केल्या, सीताराम महाराजाचं काही शेअरची रक्कम अपुरी राहिलेली आहे, त्याच्यासाठी आता आम्ही ते प्रयत्न आम्ही चालू, पहिल्यांदा 2-3 वर्ष तोट्यात असल्यामुळं ती रक्कम द्यायला आम्हाला अडचण होती, पण FRP रक्कम आम्ही पूर्ण केलेली आहे. आता ते मॅनेजमेंटसुद्धा, तिथले चेअरमन आणि MD तेसुद्धा आम्ही ते प्राधान्यानं ठरवलेलं आहे की आता इथनं पुढं प्राधान्यानं आम्ही शेतकऱ्यांचे सुद्धा पैसे 1 ना 1 रुपया पैना पै देण्याची भूमिका आम्ही नक्कीच त्या निमित्तानं पार पाडू. कुणाचाही पैसा, हात जोडून विनंती आहे, कुणाचाही पैसा बुडणार नाही, आणि बुडला तर आम्ही तुमच्यापर्यंत तोंड दाखवणार नाही, ती वेळच येणार नाही. सगळे पैसे आम्ही देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, मग कुठल्या ना कुठल्या मार्गाने सगळे पैसे मिळतील, एवढीच विनंती या निमित्तानं.